नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अपडेटमध्ये। मित्रांनो, कालच्या अपडेटमध्ये आपण चर्चा केली होती की मार्केट एक बाउन्स बॅक घेऊ शकतं, आणि आज पाहिलं असेल निफ्टी बँक निफ्टी पूर्णपणे आज नॉर्मल का होईना बुलिश होती। पाहूया उद्या मार्केट आपणाला पुन्हा पळवणार की पुन्हा वळवणार, दोन्ही गोष्टी आहे त्याच्यामध्ये, नक्कीच इंटरेस्टिंग असेल आजचा व्हिडिओ संपूर्ण ऐका। सर्वप्रथम येतो मी निफ्टीपाशी। निफ्टीमध्ये आजचं क्लोजिंग आहे 17,107। तुम्ही जर कालचा व्हिडिओ किंवा सकाळी टेलिग्रामला दिलेला अपडेट पाहिला असेल तर आपल्या जो काही अपडेट होते त्याच्या मोस्टली जवळपास असल्याने क्लोजिंग देण्याचा प्रयत्न केलेला आहे। इथे जर आपण पाहत होतो 17,100 आजचं क्लोजिंग आहे याच्यामध्ये। उद्याची कंडिशन्स असं मला वाटतंय की हा आणखी नॉर्मल बुलिश होण्याचा प्रयत्न करू शकतो। मग तो किती बुलिश असेल पाहूया याच्या शॉर्ट टाइम फ्रेमला जाऊन। इथे जर एक गोष्ट ऑब्झर्व केली मित्रांनो, तर इथे आहे 15 मिनिटाची ही टाइम फ्रेम। यामध्ये मला असं दिसतंय की इथे एक छानपैकी रेजिस्टन्स याने घेतलेला आहे। याचा अर्थ काय, जर उद्या निफ्टी 17,150 क्रॉस करून वर जाण्याचा प्रयत्न करतेय तर इथून जोरदार बुलिश मार्केट नॉर्मल होऊ शकतं। म्हणजे एकदम मोठी मुवमेंट नाही, 17,130 वर तुम्हाला 17,200 ते 17,300 पर्यंत मुवमेंट आपल्याला पाहायला मिळू शकतात। परंतु लक्षात ठेवा, याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक स्टॉप लॉस पण इथे काम करेल। ओके, हा स्टॉप लॉस असेल उद्या तुम्हाला 17,000 जर इनकेस तो ब्रेक करतोय तर पुन्हा तो खाली येण्याचा प्रयत्न करेल। आणि महत्वाची गोष्ट, 17,000 ते 17,150 ही रेंज बाउंड लेवल उद्याच्यासाठी राहू शकते। लक्षात ठेवा, उद्या खूप मोठं बुलिश मार्केट असेल याची चिन्ह आतापर्यंत दिसत नाहीयेत। उद्याचं गणित वेगळं असेल त्यासाठी टेलिग्राम जॉईन करा, खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यावर जाऊन जॉईन करा, जेणेकरून क्विक अपडेट्स तुम्हाला मिळत राहणार आहेत। मित्रांनो, 17,000 ते 17,130 ही तुमच्यासाठी उद्या महत्वाची लेवल असेल निफ्टीमध्ये। म्हणजे तुम्ही नॉर्मल बुलिश राहा विथ स्ट्रिक्ट स्टॉप लॉस, कारण उद्या मार्केट ट्रॅप जास्त करणार। बँक निफ्टीमध्ये येतोय मी, 39,894 आजचं क्लोजिंग आहे, अर्थात 39,900 आपण इथे कन्सिडर करू शकतो। आजचं जे क्लोजिंग आहे कालच्या आपल्या पूर्णपणे अनालिसिसनुसार तो वरती येण्याचा प्रयत्न केला, आणि मी जो सकाळी टेलिग्रामला रेजिस्टन्स दिला होता त्याच्यापेक्षा हार्डली 70-80 पॉईंट तो फक्त वर गेलाय। याचा अर्थ उद्या मला असा दिसतोय 39,900 ही इम्पॉर्टंट लेवल आहे। 40,000 वर याच्यामध्ये पुन्हा जोरदार तेजी मिळू शकते 400 पॉईंटची। म्हणजे 40,000 जर तो क्रॉस करतोय तर नॉर्मली 40,350 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल तो। पाहूया लोअर टाइम फ्रेमला तुम्हाला याच्या डिटेल लेवल्स कशा प्रकारे दिसत आहेत ते। इथे जर एक गोष्ट ऑब्झर्व केली तुम्ही तर खूप छान प्रकारे तो एका ट्रेंड मध्ये वर जाण्याचा प्रयत्न करतोय। इनकेस जर सकाळी सकाळी तो 40,000 ब्रेक करतोय तर तुम्ही 40,400 पर्यंत प्लॅन करू शकता। 40,400 वर खूप मोठं तुम्हाला तेजी पकडायची नाही, 40,000, 40,200 आणि 40,400 ही रॅली तुम्हाला अपसाईडला मिळेल। इनकेस जर तो 39,800 ब्रेक करतोय तर पुन्हा तुम्हाला याच्यामध्ये सेलिंग पाहायला मिळू शकतं 39,600 आणि 39,400। म्हणजे दोन्ही साईडला 400 पॉईंटची मुवमेंट तो दाखवतोय। 39,800 ते 40,000 हे 200 पॉईंट बँक निफ्टी रेंज बाउंड राहण्याचा प्रयत्न करेल। तर हे मुद्दे लक्षात ठेवा, प्रॉबेबिलिटी मला जास्त वाटते की उद्या तो रेंज बाउंड राहण्याचा प्रयत्न करेल। पाहूया फिन निफ्टीमध्ये काय दिसतंय आपल्याला। मित्रांनो, फिन निफ्टीमध्ये 17,800 क्लोजिंग आहे। कालचा व्हिडिओ एकदा जाऊन पहा काय बोललो होतो आपण। आपण जे काल अनालिसिस केलं होतं 17,800 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल, शार्प क्लोजिंग दिले। उद्याची इम्पॉर्टंट गोष्ट, 17,840 जर तो ब्रेक करतोय सकाळी सकाळी तर इथून तो 18,000 जाण्याचा प्रयत्न करेल तो मोस्टली, कारण आज त्यातही फिन निफ्टीची एक्सपायरी होती त्यामुळे या हा जरा थोडा तेजीत राहतो, बाकी काही नाही। म्हणजे निफ्टी आणि बँक निफ्टीपेक्षा शायनिंग असणार याची आजच्या दिवशी, त्यामुळे आज त्याच्यामध्ये मोठी मुवमेंट भेटली। इनकेस जर उद्या तो 17,700 ब्रेक करतोय तर तुम्हाला पुन्हा एकदा खालच्या साईडला सेलिंग पाहायला मिळू शकतं। मित्रांनो लक्ष ठेवा थोडं, 17,840 वर जात नाही तोपर्यंत तेजी करू नका। 17,700 ब्रेक गेला तर पुन्हा याच्यामध्ये सेलिंग पाहायला मिळू शकतं। 17,700 ते 17,840 ही रेंज बाउंड फेज उद्या आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळू शकते। अशा प्रकारे आपण पाहिले निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टी। मित्रांनो, या व्यतिरिक्त तुम्हाला हे डिटेल अपडेट सकाळी मी टेलिग्रामवरही देत असतो रोज सकाळी 8:30 वाजता। याच्यानंतर आपण पाहूया काही स्टॉक्स
ज्याच्यामध्ये तुम्ही उद्या प्लॅन करू शकता तुमच्या ट्रेडचा। तत्पूर्वी तुम्हाला सांगेल की स्पेशल पाडवा ऑफर आम्ही घेऊन आलेलो आहोत। ज्यांनाही ऑनलाईन कोर्स किंवा वर्कशॉप जॉईन करायचे किंवा ज्यांनाही प्रीमियम सर्व्हिस आमच्या घ्यायच्या आहेत त्यांच्यासाठीच आहेत या। तुम्ही आजच 880-280-90-90 या नंबरला संपर्क साधा किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करा आणि अधिक माहिती जाणून घ्या। मित्रांनो, येतोय मी पहिल्या स्क्रिप्टकडे। एस आर एफ लिमिटेड, एस आर एफ मध्ये आम्हाला असं दिसतंय की 2349 आजचं क्लोजिंग नोट डाऊन करायचं, वॉचलिस्टमध्ये ऍड करा। तुम्ही ट्रेड नाही घेतले काही फरक नाही पडत, पण तुम्हाला स्टडीसाठी मी देतोय, तुमचं नॉलेज वाढावं ह्यासाठी माझा पर्पज आहे। इथे मला छान ब्रेकआउट दिसतोय 2355 वर, याच्यामध्ये पुन्हा बुल्स ऍक्टिव्ह होतील। या सरेपला 2355 वर तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे। यानंतर ना 2 नंबरची स्क्रिप्ट देतो, मार्केट बुलिश असेल तर तिचं नाव आहे अनंत राज लिमिटेड। अनंत राज लिमिटेड मध्ये आम्हाला पुन्हा एकदा जोरदार तेजी दिसते। 122.40 क्लोजिंग दिलंय, 123 वर याच्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा जोरदार बुल्स मुसंडी मारताना पाहायला मिळू शकतात। लक्ष ठेवा 123 वर। ओके, यानंतर इनकेस मार्केट जर डाऊन साईडला जाण्याचा प्रयत्न करतोय तर पहिली स्क्रिप्ट असेल याच्यामधली बिर्ला सॉफ्ट लिमिटेड। आयटी सोडं सेलिंग प्रेशर मध्ये दिसतंय, त्यामुळे थोडा हाई पडतोय। 267.65 आजचं क्लोजिंग आहे, 265 खाली आपण यामध्ये शॉर्ट सेलचा विचार करायला हरकत नाहीये। ऍज पर कंडिशन तुम्ही तिकडे ट्रेड घेऊ शकता डाऊन साईडला। यानंतर 4 नंबरची स्क्रिप्ट आहे मेट्रोपोलिस हेल्थ केअर लिमिटेड। मेट्रोपोलिस मध्येही आम्हाला दिसतंय 1240 शार्प क्लोज दिलाय, 1238 तो पुन्हा एकदा सेलिंग प्रेशर जनरेट करेल, 1238 खाली तुम्ही पुन्हा बेरिश होऊ शकता। अशा प्रकारे आपण पाहिले निफ्टी बँक निफ्टी फिन निफ्टीचं अनालिसिस आणि चार स्टॉक। थोडक्यात सांगायला गेलं तर उद्याचा दिवस हा दोन्ही साईडला खेळवण्यासारखा दिसतोय, दोन्ही साईडला तो स्टॉपलॉस खाण्याचे प्रयत्न करू शकतो, त्यामुळे थोडं बी कॉशियस राहा तेजी करताना। अजूनही मोठी तेजी दिसत नाहीये, गडबडून जाऊ नका त्यासाठी। आणि या व्यतिरिक्त काही शंका कुशंका असतील तरी तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। आशा करतो आजचा व्हिडिओ समजला असेल। थांबतो इथे मित्रांनो, पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता। धन्यवाद।